नवी मुंबई शहराला लाभलेले मोरबी धरण हे पूर्ण क्षमतेनं भरल्यानं नागरिकांना दिलासा मिळालाय. मात्र पालिकेनं पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. प्रत्येक विभागानुसार बूथ तयार करण्यात आले असून पिण्याच्या पाण्याचा वापर गाडी धुणे, गावठाण, झोपडपट्टीमध्ये अनधिकृत कनेक्शन आहेत ती बंद केली आहेत. पिण्याच्या पाण्यावर डल्ला मारणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांसह पाणी चोरांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. नियमापेक्षा जास्त पिण्याच्या पाण्याचा वापर करणाऱ्या 425 पेक्षा जास्त रहिवासी सोसायट्यांवर कारवाई करण्यात आली आहे. एरोली, दिघा, घनसोली, कोपरखैरणे, तुर्भे इत्यादी भागातील 700 पेक्षा जास्त बेकायदा नळजोडण्या पालिकेने खंडित केल्या आहेत. तसेच पिण्याच्या पाण्याचा वाहने धुण्यासाठी वापर करणे, बांधकामासाठी वापर करणे इत्यादी व्यावसायिक कारणांसाठी वापर करणाऱ्यांना 350 पेक्षा जास्त संस्थानांवर कारवाई करण्यात आली असल्याचं मुख्य शहर अभियंता संजय देसाई यांनी सांगितलं. महानगरपालिकेने प्रत्येक विभागवर ग्रुप तयार केलेले आहेत, जे पाणी गैरवापर करतात किंवा नासाडी करतात, पाईप वॉटरनं गाड्या धुतात, ज्यांचे टँक्स ओव्हरफ्लो होतात, आणि काही लोक डायरेक्ट कनेक्शनवर मोटर धुतात, त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. ती 450 पेक्षा जास्त त्यांची संख्या आहे. दुसरं की जे ज्या सोसायटींना मंजूर कोट्यापेक्षा जास्त पाणी वापरतात, पर LPCD आम्ही पाणी 200 द्यायचा सर्व सोसायटीने करारनामा केलेला आहे. आम्ही घनसोलीमध्ये कंटिन्युअस कारवाई चालू आहे. जवळजवळ 150 कनेक्शन तोडलेले आहेत आणि त्यांना पाणी देण्याचे जे टँकर्स आहेत त्यांच्यावर बंदी आणण्याचा आम्ही प्रयत्न करतो. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.